सावंतवाडीतील लक्ष्मण पवार या युवकाने आपल्या गरिबी व 18 विश्व दारिद्र्य या परिस्थितीवर मात करून सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्समध्ये यश संपादन केले आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने ऐन तारुण्यात लक्ष्मणवर घरची जबाबदारी आली. कमवा व शिका हा मंत्र बाळगून लक्ष्मणने ऊसतोड मजूर, लाईट फिटिंग करणे यासह मिळेल ती मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा व शिक्षणाचा खर्च चालवून यशस्वी झालेला लक्ष्मण आज अनेक युवकांना आदर्श ठरला आहे. प्राथमिक माध्यमिक शिक्षण ढोणेवाडीत घेऊन विज्ञान शाखेची पदवी मिळवली. भारतीय सैन्य दलामध्ये भरती होण्याची इच्छा होती. गेल्या 3 वर्षापासून तो सराव करीत होता. भरती होणार हीच जिद्द बाळगलेल्या लक्ष्मणने अखेर भारतीय सैन्य दलात यश मिळवून लक्ष्मण रेखा पार केली आहे. एका गरीब घराण्यातील व कोणती सुविधा उपलब्ध नसताना केवळ जिद्दीने लक्ष्मण याने मिळवलेले यश खरोखरच वाकण्याजोगे आहे. या प्रसंगी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना लक्ष्मण म्हणाला, लहानपणापासूनच अनेक संकटांना सामोरे जात मी माझे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. हे शिक्षण पूर्ण करीत असतानाच भारतीय सैन्य दलामध्ये भरती व्हावे ही माझी इच्छा होती. भरती होण्यासाठी जिद्द, कष्ट, जोरावर मी व्यायाम व अभ्यास करून यश संपादन केले. माझी आई, आजी, आत्ती, नातेवाईक, मित्रमंडळी व ग्रामस्थांनी दिलेले पाठीवरची थाप मला प्रेरणा देत गेली असल्याचे सांगून आजच्या युवकांनी इतर गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. ढोणेवाडीहून प्रशांत कांबळे. स्टाफ सिलेक्शन कमिशनची त्यामध्ये मी अर्ज केला होता. 2018 साली स्टाफ सिलेक्शन कमिशनची भरती निघाली होती, त्यामध्ये मी अर्ज केला होता आणि त्याची एक्झाम मार्च 2019 आली होती आणि मार्च 2019 पेपर झाल्यानंतर जूनमध्ये निकाल लागला. त्याचा जूनमध्ये निकाल लागल्यानंतर परीक्षा पण पास झालो. परीक्षा पास झाल्यानंतर 2020 ऑगस्ट 2020 त्याचं फिजिकल होतं पेनंबरला. त्यानंतर जानेवारी 2020 एप्रिलमध्ये मेडिकल आलं. त्या मेडिकल पण पास झालो पण लॉकडाऊनच्या कारणामुळे थोडी भरती प्रोसेस बंद पडली आणि शेवटी 21 जानेवारी 2021 रोजी निकाल आला आणि त्या निकालामध्ये पास झालो. या माझ्या सर्व कार्यासाठी माझी घरातली आई, आजी, आत्ती यांचं सहकार्य लाभलं. तर गावातले प्रतिष्ठित नागरिक तर सगळ्यांचं मला मार्गदर्शन मिळालं. या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी इथे पण आलो. या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो.